गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी विरोधकांकडून आहे आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आता एक असंच विधान आहे महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचं सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेत आहे आणि त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल असं धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय दरम्यान एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की केंद्र सरकारनं कोविड काळामध्ये आखून दिलेली मार्गदर्शक तत्व आणि त्यावर राज्य सरकारने दिलेला नकारात्मक प्रतिसाद यामुळे केंद्राची राज्याविरोधात नाराजी आहे केंद्र सरकारनं अनलॉक करत असताना विविध बाबी हळूहळू सुरू करण्यासाठी परवानगी दिली मात्र राज्य सरकारने अद्यापही मंदिरं खुली करणं असो किंवा शाळा उघडणं असो अशा निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाहीये एवढंच नव्हे तर मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरळीत करण्याचा प्रस्ताव देखील केंद्राला पाठवलेला नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्याचप्रमाणे काहीच दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री पियुष गोयल देखील मुंबईत आले होते आणि त्यावेळी ते त्यांनी असं म्हटलं होतं की लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारच निरुत्साही आहे पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलंय आहे राज्यामध्ये अनलॉक पास सुरू झालेलं असलं तरीही मुंबई लोकल लवकर सुरू होणार नाही लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे लोकलची संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ मला गर्दी नको आहे मला कोरोनाचा फैलाव नको आणि त्यामुळे अद्यापही राज्य सरकार अनलॉक करताना काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे मात्र आता राज्य सरकारच्या या संयमी भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे आणि राष्ट्रपती राजवट ही डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये लागू होईल असं विधान केलंय दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यापूर्वी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अपयशी असून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे आणि या नेत्यांमध्ये भाजप खासदार नारायण राणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा देखील समावेश आहे नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राणा यांनी लोकसभेत केली राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा आणि त्याशिवाय स्थिती सुधारणार नाही असं राणा त्यावेळी म्हणाल्या होत्या त्यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचा मात्र उल्लेख केला शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत त्या ऐंशी वर्षांचे आहेत मात्र त्या परिस्थितीतही ते राज्यामध्ये फिरतात विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात असं राणा म्हणाले मात्र आपल्या कौतुकानंतरही खुद्द शरद पवारांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या या नेत्यांना आणि अर्थात नवनीत राणा यांना सुद्धा सणसट टोला लगावला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे काय गंमत आहे का राज्यामध्ये बहुमत आहे आणि अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी विरोधकांना सुनावलं होतं दरम्यान तर भाजपकडून वारंवार महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा दावा केला जातो आता दुसरीकडे पुन्हा एकदा इतर नेत्यांप्रमाणेच एक वेगळा मुद्दा उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनीही राष्ट्रपती राजवटी याबाबतचं हे विधान केलं आहे तसं भाकीतच तस केलं आहे आणि त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर महाविकास आघाडीकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार आणि काय प्रत्युत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर